नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ओनली खाकी या आपल्या मायबोली मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे चालू घडामोडीवरचे प्रश्न अभ्यासणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा कारण एक एक मार्क महत्त्वाचा आहे आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घेऊ शकता तर आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे भारतीय हवाई दलाचे नवे उपप्रमुख कोण बनले आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तीन अमनप्रीत सिंग भारतीय हवाई दलाचे नवे उपप्रमुख बनले आहेत अमनप्रीत सिंग दुसरा प्रश्न आहे केंद्र सरकारने नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सुमन बेरी केंद्र सरकारने नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून सुमन बेरी यांची नियुक्ती केली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे नीती आयोगाचे नवीन सीईओ कोण बनले आहेत ऑप्शन आहेत सुमन बेरी परमेश्वरन अय्यर बी व्ही आर सुब्रमण्यम आणि विजय मल्होत्रा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बी व्ही आर सुब्रमण्यम नीती आयोगाचे नवीन सीईओ बनले आहेत बी व्ही आर सुब्रमण्यम चौथा प्रश्न आहे मार्च दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कोणते ऑस्कर पुरस्कार देण्यात आले आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंच्याण्णवे नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑस्कर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कोणत्या भारतीय चित्रपटाने सर्वोत्कृष्ट पुरस्कार जिंकला डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म अवॉर्डने जिंकला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक एक द एलिफंट व्हिस्पर्स ऑस्कर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये द एलिफंट व्हिस्पर्स या भारतीय चित्रपटाने सर्वोत्कृष्ट पुरस्कार जिंकला आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे चालू घडामोडीवरचे प्रश्न अभ्यासत आहोत त्यामुळे व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा लाईक केल्यावर मला समजते की माझी मेहनत शंभर टक्के काम करते सो व्हिडिओला लाईक करा आजच्या आपल्या व्हिडिओचा लाईकचं टार्गेट आहे फक्त शंभर लाईक ते तुम्हाला कम्प्लीट करायचे आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता तर सहावा प्रश्न आहे पंच्याण्णवा ऑस्कर पुरस्कार दोन हजार तेवीस कुठे आयोजित करण्यात आला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लॉस एंजेलिस पंच्याण्णवा ऑस्कर पुरस्कार दोन हजार तेवीस लॉस एंजेलिस या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता प्रश्न क्रमांक सात ऑस्कर दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या भारतीय गाण्याने सर्वोत्कृष्ट पुरस्कार जिंकला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार जिंकला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नाटू नाटू ऑस्कर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये नाटू नाटू या भारतीय गाण्याने सर्वोत्कृष्ट पुरस्कार जिंकला आहे प्रश्न आठवा ऑस्कर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कोणाला मिळणार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वरील दोन्ही म्हणजेच डॅनियल क्वान आणि डॅनियल अर्ट ऑस्कर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार यांना मिळणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ ऑस्कर दोन हजार पुरस्कार कोणाला मिळणार आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मिशेल यो ऑस्कर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिशेल यो यांना मिळणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑस्कर पुरस्कार दोन हजार तेवीसमधील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पराक्रमांक तीन चे हुई क्वान मित्रांनो विचित्र नावं आहेत तुम्ही थोडं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा हे प्रश्न तुम्हाला पाठच करून ठेवायचे आहेत ऑस्कर पुरस्कार दोन हजार तेवीसमधील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार कोणाला मिळालाय उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चे हुई क्वान प्रश्न अकरावा ऑस्कर समारंभ दोन हजार तेवीसमध्ये विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यासाठी कोणत्या भारतीय अभिनेत्रीला आमंत्रित केले होते कोणत्या भारतीय अभिनेत्रीला आमंत्रित केले होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दीपिका पदुकोण नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑस्कर पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण होता हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तुम्ही नोटबुक मध्ये लिहून घ्या तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भानू अथय्या ऑस्कर पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय आहे भानू अथय्या खालीलपैकी कोणाला नुकतेच पिट्झर आर्किटेक्चर पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सर डेव्हिड चिपरफील पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदावा ऑस्करमध्ये नामांकन मिळालेला पहिला भारतीय चित्रपट कोणता ऑप्शन आहेत राजा हिंदुस्तानी आलम आरा मदर इंडिया आणि एकमेव तर मित्रांनो ऑस्कर मध्ये नामांकन मिळालेला पहिला भारतीय चित्रपट आहे पर्याय तीन मदर इंडिया खालीलपैकी कोणाचे नुकतीच भारताचे लेखा महानियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एस एस दुबे एस एस दुबे यांची नुकतीच भारताचे लेखा महानियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न सोळावा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे पर्याय आहेत नवी दिल्ली नोएडा जयपूर आणि वाराणसी तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नवी दिल्ली इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे कोनराड संगमा यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मेघालय कोनराड संगमायांची यांची नुकतीच मेघालय या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाची नुकतीच भारताच्या साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे ऑप्शन आहेत माधव कौशिक मल्लापुरम व्यंकटेश रंगनाथ पठारे आणि प्रा कुमुद शर्मा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय एक माधव कौशिक माधव कौशिक यांची नुकतीच भारताच्या साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे महत्वाचा असा प्रश्न सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणीस ली कियांग यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक एक चीन ली कियांग यांची नुकतीच चीन या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणाला नुकताच दोन हजार बावीस साठीचा व्यास सन्मान हा पुरस्कार जाहीर झाला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार डॉक्टर ज्ञान चतुर्वेदी डॉक्टर ज्ञान चतुर्वेदी यांना नुकताच दोन हजार बावीससाठीचा व्यास सन्मान हा पुरस्कार जाहीर झाला आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आपल्या आजच्या व्हिडिओचा लाईकचं टार्गेट आहे फक्त शंभर लाईक ते तुम्हाला कम्प्लीट करायचे आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता सोबत घंटीचे आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मित्रांनो दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीसपासूनची चालू घडामोडीची पी डी एफ कोणाला हवी असेल त्यांनी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट चौऱ्याहत्तर या व्हॉट्सअप नंबरवर एकशे एकोणपन्नास रुपये सेंड केल्याचा स्क्रीनशॉट मला पाठवा तुम्हाला लगेचच पी डी एफ पाठवली जाईल आपल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ही पी डी एफ घेतली आहे तर तुम्ही ही पी डी एफ घेऊ शकता अत्यंत महत्त्वाचे चालू घडामोडीवरचे प्रश्न आपण घेतलेले आहेत आणि त्याचे स्पष्टीकरणसुद्धा तुम्हाला मिळेल त्यामुळे लवकरात लवकर ही पी डी एफ घ्या फक्त एकशे एकोण पन्नास रुपयांमध्येही पी एफ तुम्हाला मिळत आहे तर एकशे एकोणपन्नास रुपये सेंड केल्याचा स्क्रीनशॉट मला या नंबरवर पाठवा तुम्हाला लगेचच पीडीएफ पाठवली जाईल तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस तेरा ते पंधरा मार्च दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नुकतेच योग महोत्सव दोन हजार तेवीसचे आयोजन झाले होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नवी दिल्ली तेरा ते पंधरा मार्च दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये नवी दिल्ली या ठिकाणी नुकतेच योग महोत्सव दोन हजार तेवीसचे आयोजन झाले होते प्रश्न बावीस भारताचे माजी संसद सदस्य असलेल्या डॉ करण सिंग यांनी लिहिलेल्या मुंडक उपनिषद द गेटवे ऑफ इटर्निटी या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच खालीलपैकी कोणी केले आहे या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच कोणी केले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक एक जगदीप धनखड भारताचे माजी संसद सदस्य असलेल्या डॉ करण सिंग यांनी लिहिलेल्या मुंडक उपनिषद द गेटवे ऑफ इटर्निटी या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच जगदीप धनखड यांनी केले आहे प्रश्न क्रमांक तेवीस इंडोनेशिया या देशाने आपली सध्याची राजधानी जकार्ता बदलून कोणत्या शहराला आपली नवीन राजधानी बनवण्याची घोषणा केली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पराक्रमांक एक नुसन नुसंतारा इंडोनेशिया या देशाने आपली सध्याची राजधानी जकार्ता बदलून नुसंतारा शहराला आपली नवीन राजधानी बनवण्याची घोषणा केली आहे नुसता तारा नाही विद्यार्थी मित्रांनो शब्द आहे नुसंतारा नेक्स्ट क्वेश्चन आहे वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर ब्रायन लाराला मागे टाकत नुकताच खालीलपैकी कोण ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज बनला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्या तीन विराट कोहली वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर ब्रायन लाराला मागे टाकत नुकताच विराट कोहली हा क्रिकेटर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज बनला आहे पंच्याण्णव्या ऑस्कर पुरस्काराअंतर्गत खालीलपैकी कोणाला सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्रमांक एक ब्रेडन फ्रेजर पंच्याण्णव्या ऑस्कर पुरस्काराअंतर्गत ब्रेडन फ्रेजर याला सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे तर मित्रांनो हे होते आपले चालू घडामोडीवरचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्या कमीत कमी पाच मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा घेता येईल आणि चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घेऊ शकता सोबत घंटीचे बेल आयकॉन प्रेस करा आणि कोणाला चालू घडामोडीची पी डी एफ हवी असेल त्यांनी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट चौऱ्याहत्तर या व्हॉट्सॲप नंबरवर एकशे एकोणपन्नास रुपये सेंड केल्याचं स्क्रीनशॉट मला पाठवा तुम्हाला लगेचच पीडीएफ पाठवली जाईल तर भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत जय हिंद